बर चला सांगा कोण काय काय खाणार आहे ते. कम ऑन पिझ्झा. ओके नाही नाही नको चायनीज चायनीज. अगं बंद एक काहीतरी सांग ना तिला. ईशा कन्फ्युज करू नकोस. अरे तुम्ही कोणीच काय बोलत नाही यार. मला काही चालेल. ए बाबांनो मला पास्ता बिस्ता काही नको. सवस्तक दे. मी खिचडी टाकू का पटकन तुमच्यासाठी. काय करू नकोस अरुंधती. तिला सगळं चालतं. अगं नाही नाही म्हणते आणि सगळं खाते. तुला सांगतो यश आणि ईशान घरी काय आणलं ना तर सगळ्यात आधी ही ताव मारते. असू दे रे पीटर. शर्मिला आय एम विथ यू. सावट कुठला. ऑर्डर करते तोंड बंद. ऐक ना अनिरुद्धला फोन करून विचार कुठे आहे तो आणि जेवायला येणार आहे का हे पण विचार. हा मी आलोय. अरे वा सगळेच आज इथे आहेत. हो अनिश अरुंधती नितीन तुम्ही सगळेच इथे आहात. आशू कुठे आहे. त्याला अचानक जयपूरला कॉन्फरन्स साठी जावं लागलं. तो इथे नाहीये. का बरं नक्की कॉन्फरन्सलाच गेलाय ना. नाही म्हणजे कॉन्फरन्सला सांगून बरेच लोक बऱ्याचदा वेगळ्याच कामासाठी जातात. अरे रिलॅक्स रिलॅक्स जस्ट जोकिंग. मला माहिती आहे तो धुतल्या तांदळासारखा आहे. आज तो इथे असताना मला बरं वाटलं. हरकत नाही बरं झालं तुम्ही दोघं इथे आहात त्यामुळे सगळ्यांसमोर मला माझं सरप्राईज देता येईल. ए बाबा सकाळपासून संजना सांगते तू तिला काहीतरी सरप्राईज देणार म्हणे. दे बाबा काय ते लवकर लगेच कम. Yes. Congratulations का. हा केक वीणाने माझ्यासाठी आणला. मी तिला म्हटलं माझ्या फॅमिलीशिवाय मी हे सेलिब्रेट करणार नाही. शी अग्री टू इट. आणि आज अरुंधती आणि नितीन सुद्धा इथे आहे त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. तर सरप्राईज हे आहे की आज मी आमच्या कंपनीचा ऑफिशियल सीईओ झालेलो आहे थँक्स टू वीणा. वीणा प्लीज. सो लेट्स कट द केक. आज माझा वाढदिवस आणि वीणा माझ्यासाठी. दोन वर्षांपूर्वी जे माझ्यासोबत घडलं तेच संजना सोबत होतंय का. कंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू सो मच संजना. संजना झालं संजना. अगं तुला आनंद नाही झाला का. तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे पडलेले काय. मी काही अचीव्ह केलं तर तुम्हाला आनंद का होत नाही. अनिरुद्ध तुझ्या अचीवमेंटचा आम्हाला आनंद आहे. हो ना मग तो दिसत का नाहीये बाबा. कारण आम्ही वेगळ्या गोष्टीसाठी सेलिब्रेट करतोय. आम्हाला वाटलं तुम्ही त्याच सरप्राईज बद्दल बोलताय. अजून कसलं सरप्राईज बाबा. आज संजना आंटीचा बर्थडे. संजना आय एम रिअली सॉरी. या कंपनीच्या कामामध्ये मी इतका बिझी झालो की माझ्या लक्षातच नाही आलं. आय एम सॉरी. हॅपी बर्थडे. स्टॉप इट. नको दिखावा करूस. तुझं खोटं प्रेम नको दाखवूस. संजना चिडू नकोस. समजून घे प्लीज. मी किती कामात आहे तू बघतेस ना. नाही राहिलं लक्षात. कसं लक्षात राहील. लोकांना घुळात कसं घ्यायचं त्यांना फसवायचं कसं हेच आहे ना डोक्यात तुझ्या. अगं मी कोणालाही फसवत नाहीये.
मान्य आहे की मी तुझा वाढदिवस विसरलो, पण माझी एवढी मोठी अचीवमेंट आहे, तू त्यात सामील नाही होऊ शकत का? नाही, कारण तू जे काही करतोस ते किती खोट असत हे माहिती आहे मला. वीणा, तू अनिरुद्ध बरोबर बिझनेस करून खूप मोठी चूक करतीस. तुझे डोळे आणि कान कायम उघडे ठेव, याचा काही भरोसा नाही. काम डाऊन संजना, हे बघ, मला इथे बोलण्याचा खर तर काही अधिकार नाही आहे. तुला जर इतकाच राग येत असेल अनिरुद्धचा, तर तू तुझा डिसिजन घेऊन टाक ना. तुला हवाच आहे ना डिवोर्स, मग घे. त्याच्या आनंदावर का बोळा फिरवते? तुझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आहे. उगाच अनिरुद्ध कडून छोट्या छोट्या गोष्टींसाठी अपेक्षा नको करूस. मला अनिरुद्धाकडून डिवोर्स हवाय. माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे. वीणा, मला वाटतं आपण हे आत्ता नको बोलायला. राईट, आय एम सॉरी, मी आता निघते, आपण उद्या बोलूच. आम्ही पण निघतो. चल अरुंधती, मी तुला सोडतो. अरुंधती, प्लीज थांब. मी निघतो. ईशा, यश, बाय. काय सांगितलंस तिला? काय सांगितलंस? माझं बाहेर अफेअर सुरू आहे, मला तुझ्याकडून डिवोर्स हवाय, हे सांगितलंस तू तिला? किती खालच्या थराला जातोस अनिरुद्ध, बोल ना, काय सांगितलंस तिला? एवढं सगळं होऊन इलाज नाही वाटत आहे तुम्हाला? समोर मुलं आहेत, सून आहे. ए तू गप्पा बस, तुझा काय संबंध? माझा आहे ना, आहे ना माझा, मग माझ्याशी बोल. बोलतो ना. जा इथून. चालती हो माझ्या घरातून. हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे नजर लागली माझ्या घराला. माझ्या घरातून चालती हो, मला तुझी गरज नाही आहे. अनिरुद्ध गप्प बसा. अनिरुद्ध थांब, अनिरुद्ध